नमस्कार, मी नेत्रा हजारे. रात्रीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूया हेडलाईन्सवर. खोपोली पोलिसांकडून वाहनांचे योग्य नियोजन, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश. मंत्रालयाच्या दारात एसटी कर्मचाऱ्यांच्या परिवारासह आंदोलन, गोपीचंद पडळकर यांचा इशारा. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा बर्निंग कारचा थरार. सह्याद्री प्रतिष्ठानकडून ऐतिहासिक उंबरखिंडीत दीपोत्सव साजरा. वडगाव येथील शेतकऱ्याचे सोयाबीन चोरीला. कांसा वर्णा फाउंडेशनच्या वतीने आदिवासी बांधवांना फराळाचे वाटप. आता बातमी पाहूया विस्ताराने. संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीमुळे गुरुवारी खोपोली बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी बाजारात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक शिरीष पवार स्वतः बाजारात जातीने हजर होते. बाजारात नागरिकांची गर्दी होणार असल्याने खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी आपल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अत्यंत काटेकोरपणे परिस्थिती हाताळण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे वाहनांचे योग्य नियोजन करण्यात आलं होतं. फेरीवाल्यांच्या गाड्या फिरताना दिसल्या नाहीत. गुरुवार बाजारात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना बंदी असल्याने नागरिकांना मनसोक्तपणे बाजारहाट करता आल्याने पोलीस निरीक्षक शिरीष पवार, कर्मचारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांचे खोपोलीकरांकडून कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. एसटी कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या पाहून आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 10 तारखेचं आंदोलन लोकशाही मार्गाने लढणार असून आता एकच निर्धार, मंत्रालयाच्या दारातच थाटू संसार, असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. मागील काही दिवसात माझ्या 31 मराठी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातही 3 जणांचे प्राण देवाच्या कृपेने वाचलेत. तरी या ठाकरे सरकारचा अबोला सुटत नाहीये. त्यांच्या दारात जाऊन त्यांचे अश्रुपुष्णता सोडा, साधे 2 ओळीचे सांत्वनाचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी पाठवले नाही. मराठी माणसाच्या भरोशावरती आपले राजकारण करायचे आणि संकटात असताना त्याला आणि त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावरती सोडायचे, हाच यांचा मराठी बाणा आहे, असा टोला पडळकरांनी लगावला आहे. या ठाकरे सरकारच्या मनात एसटी कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावरती जाणायचे असेल तर मी समस्त एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की चला आपला संसार आपल्या पोरांबाळांसहित येत्या 10 नोव्हेंबरपासून मंत्रालयाच्या आवारातच उघड्यावर थाटू. आता एकच निर्धार, मंत्रालयाच्या दारातच थाटू संसार, असा इशारा पडळकरांनी दिलाय. हेमंत पाटील, संवाद मराठी लाईव्ह, सातारा. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. गुरुवारी आडोशीजवळ कारला आग लागली होती. शुक्रवारी पुन्हा एकदा आडोशीपासून काही अंतरावर कारला आग लागली. आगीची शक्यता लक्षात आल्याने चालकाने गाडी शोल्डर लेनला घेऊन सर्वांना बाहेर उतरवल्याने जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान झाले आहे. खोपोली अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पोलीस यंत्रणा, IRB पेट्रोलिंग, देवदूत आणि डेल्टा फोर्सचे जवान घटनास्थळावर मदत करत होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926692 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. खालापूर तालुक्यातील समरभूमी उंबरखिंड श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या या लढाईची साक्ष देत उभे असलेले समरभूमी उंबरखिंड हे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याची खरी संपत्ती. सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने दीपावली पाडव्याच्या निमित्ताने येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. विजयस्तंभ आणि परिसराची स्वच्छता करून स्मारक सभोवताली रांगोळी काढून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. विजयस्तंभ चौथऱ्यावर पणत्या लावण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करून दीपोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली. यावेळी सह्याद्री दुर्गसेवकांनी उंबरखिंड युद्ध विजयस्तंभाच्या समोरील बाजूस असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रसज्ज शिल्पाला आकर्षक हारफुलांनी सजवून आरती करत शिवगारत केली. यावेळी उपस्थित दुर्गसेवकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं.
राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी। कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील शंकर गाडेकर यांच्या घरातून चोरट्यांनी सोयाबीनची 13 पोती पळवली आहेत। या घटनेची तक्रार बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। पावसामुळे मूग उडीद सोयाबीनला भाव नसल्यामुळे शंकर गाडेकर यांनी 50 पोते सोयाबीन घरी ठेवले होते। चोरांनी रात्रीच्या वेळेस कुलूप फोडून सोयाबीनची 13 पोती पळवल्याने गाडेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे। आमचा विचार होता बाबा थोडा भाव येईल, 5-6 हजारावर तरी जाईल या आशेने आम्ही ते झालेलं आमचं सोयाबीन घरात ठेवलं। जवळजवळ 10-11 बॅगा पेरून आम्हाला 20 क्विंटल सोयाबीन झालं आणि 20 क्विंटल सोयाबीनमधून आमचं रात्री दिनांक 3/11/2021 रोजी रात्री आम्ही सर्वजण आत घरात झोपलेले असताना आमच्या याच घरात हे सोयाबीनचं ढीग आहे बघा, इथं पोती लावलेले, हे दार सगळं उघडं होतं। आमचा असा विचार होता कसं तरी करून हे घर बांधलं आणि घर बांधून आम्हाला वाटलं थोडं या दारागिरं सगळं व्यवस्थित करून घ्यावं, तरी आमच्या पद्धतीने आम्ही त्याला कुलूप लावलेलं होतं। ते रात्री कुलूप मोडून सर्व गाव झोपेत असताना, कारण आमच्या वडगाववासी पूर्ण असे कष्टाळू आहेत, कष्ट करून दिवसभर काम करून त्यांना अशी झोप लागली आणि त्या झोपत आमच्या या कुटुंबावर असा घाव बसला की संध्याकाळी सोयाबीन आमच्या घरातलं पूर्ण चोरीला गेलं। गंगासागर पंडित, संवाद मराठी लाईव्ह, नांदेड। कांसावर्णा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक पाटील यांच्या वतीने कशेळे, पोखरकरवाडी, मतेवाडी आणि आसपासच्या आदिवासी वाड्यातील कुटुंबांना फराळाचे वाटप करण्यात आले। आदिवासी बांधवांची दिवाळी आनंदात जावो आणि लहान मुलांना फटाक्याचा आनंद लुटता यावा यासाठी पाटील यांनी आदिवासी बांधवांना फराळाचे वाटप केले। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी। या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।